ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष फुटला नसतो, याच्यामध्ये आहे आपण त्यांचा पक्ष नसतो। माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही, त्याचे काही नियम आहेत आपल्या त्यांच्या ऐकून घ्या, आपल्या पुस्तिकेने त्याचे जयंत्र पाटलांचा ऐकून प्रकारे अशा प्रकारे सभागृह वेठीस धरता येणार नाही। तुम्हाला आता पाहिजे असेल तर मी ऐकणार नाही, मला योग्य वाटत नाही तुमच्या मनावरती काय करायचं होतं। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे सभापती महोदया या सभागृहाचं जो अधिकार व्यक्ती आहे, जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो, याच्यामध्ये आहे आपण त्यांचा पक्ष नसतो, त्यांना कुठलंही ताबडतोब त्यांचं पक्ष सदत्व ऑटोमॅटिक जात आणि त्यामुळे नाही पक्ष सदस्य नाही मी का म्हणतो माझ्याकडे सगळे आणि पार्लमेंटचं पण आणले होऊन आपल्या म्हणजे आपल्याला असं नाही आहे की कोर्टात नको कोर्ट नको कोर्ट सोपं आहे तुम्हाला कोर्ट सोपं आहे ते नको एक एक काय नाही माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही, त्याचे काही नियम आहेत आपल्या त्यांच्या ऐकून घ्या, आपल्या पुस्तिकेने त्याचे जयंतराव पाटलांचा ऐकून घेतलेले आहे, त्यांचा ऐकून घ्या पूर्ण शांत गोंधळ करायचा नाही, तेवढ्या दिवसात शांतपणे चर्चा करा शांत करा। जर नियमामध्ये ते बसत असेल तरच अशा प्रकारचा आक्षेप घेता येतो, त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही, हा कुठल्याही नियमात बसत नाही, हा नियमात बसत नसल्यामुळे माननीय सभापतींना माझी विनंती आहे हा शोक प्रस्तावासारखा महत्वाचा प्रस्ताव आहे, अशा परिस्थितीमध्ये नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही, त्यामुळे सन्माननीय सदस्य हा जो आक्षेप घेत आहेत असा आक्षेप विना नोटीस देता नियमबाह्य या ठिकाणी घेता येणार नाही असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे। हे पहा मी सन्माननीय सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली, मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे, मला सांगायचंय पहिलं गोष्ट ऐकून घ्या, दुसरं गोंगाट करताय तुम्हाला हुर्रो करायची आहे अजून काय करायचं आहे, परंतु जे काय करायचं ते नियमांवरती आपण चर्चा करू आणि त्याच्यामध्ये आजचं कामकाज करून घेऊ। ज्या वेळेला शोकप्रस्ताव असतो त्या दिवशी आपण 289 घेत नाही, त्या दिवशी आपण दुसरा कुठलाही विषय घेत नाही आणि या संदर्भामध्ये एकदा चर्चा सुरू केली तर सगळ्यांनाच बोलायला द्यायला लागेल दोन्ही बाजूंना, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मीटिंगला आला असता आणि सांगितलं असतं तर मी वेळ निर्धारित करून दिली असती, माझ्याविरुद्ध जरी अविश्वास असेल काही असेल तरी तुम्हाला ते सभागृहात मांडण्याचा अधिकार मी माझ्या अधिकारात देऊ शकते, परंतु गटनेत्यांच्या मीटिंगला विरोधी पक्षनेते महोदय शिवसेनेचे गटनेते तुम्ही स्वतः आला नाहीत आणि तुम्ही चर्चा केली नाही, तुम्ही त्या ठिकाणी मांडलं असतं तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य दिलं असतं आणि म्हणून उद्या आपण कधी त्याला वेळ द्यायची हे ठरवू आजची कामकाज झाल्यावरती, आणि म्हणून नाही तुम्हाला आत्ता पाहिजे असेल तर मी ऐकणार नाही, मला योग्य वाटत नाही तुमच्या मनावरती काय करायचं होतं। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री महोदया, अशा प्रकारे सभागृह वेठीस धरता येणार नाही, बरोबर नाही, मी आता तुम्हाला सांगितलेलं मी चर्चेला वेळ देते, तुम्ही अशा पद्धतीने चालू शकत चला अध्यादेश आपण मुख्यमंत्री अध्यादेश मुख्यमंत्र्यांचे